सध्याला जे बरेच लोक म्हणतात की शेवगा शेती परवडत नाही, असा माल झाडावर ठेवणे आणि झाड थकवून पिकवता येतं पण विकता येत नाही. जर खतांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी माझं सर्वात जास्त जोर शेणखत आणि कोंबड खतं. त्याची गाडी आहे, संध्याकाळपर्यंत काय माल होईल तो काढायचा आणि नाशिकला घेऊन विक्री करा. सध्याला काय करतात आहे की यूट्यूबला सक्सेस स्टोरी पाहून त्या प्लॉटला भेट न देता जाऊन की पाहतात की एक एकरला एवढं लाख झाले तेवढं लाख झाले. सर पैसे होतात नाही असं नाही, झाड नाही की त्या झाडाला शेंगा नाही आहे असेल. तर एकाने कांदा लावला म्हणतो मी कांदा लावू नका. एकाने पाच एकर शेती आहे, तुम्ही त्याच्यामध्ये पाच एकर कांदा लावा. एका मित्र एका भावाने तो पिकवा आणि एका भावाने तो मार्केटमध्ये विका. म्हणजे काय होतं की दोघांना पण समान संधी असते आणि तोच तुमच्याकडे पैसे आहे म्हणून तुम्ही शेवगा शेती करू नका. नमस्कार मित्रांनो, आज आपण खिरणार साहेबांच्या प्लॉटला म्हणजे सिन्नर तालुका नाशिक जिल्हा आणि त्यामध्ये चासे गाव एक पाठीमागे एक सहा महिन्यापूर्वी मित्रांनो मी ज्या प्लॉटला व्हिजिट केली होती त्यानंतर याच्यामध्ये खिरणार साहेबांनी आम्ही गेल्यानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये यातला हा जो प्लॉट याचा रेकॉर्ड केलेला आहे आणि याच्यामध्ये यांनी काय काय उपाययोजना केलेल्या आहेत, त्यांनी ज्या उपाययोजना केल्या त्या कितपत योग्य आहेत किंवा त्या कितपत सक्सेस झालेल्या आहेत यासाठी त्यांना काय कोणती फवारणी केलेली असेल छाटणी केल्यानंतर. आपले शेतकरी मित्र काय करतात सर की जो अनावश्यक खर्च आहे तो खर्च करतात. शेवगा शेतीला कितपत खर्च करणं योग्य आहे किंवा कोणती स्प्रे घेणं गरजेचं आहे हे आता पुढे आपल्याला या व्हिडिओमध्ये खिरणार साहेब सांगणारच आहेत. तत्पूर्वी आज मी चासा गावी येणार आहे. हे जेव्हा मी आमचे व्हॉट्सअपचे ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये टाकल्यानंतर किंवा खिरणार साहेबांनी पण त्यांचे काही स्टेटस ठेवल्यानंतर जे माझे जे सर्व शेवगा शेतकरी मित्र दूरवरून जे मला भेटायला आले प्रथमतः तर मी त्यांचे आभार मानतो की आज त्यांनी मला एक शेवगा तज्ज्ञ असं एक नाव दिलेलं आहे. पण मित्रांनो ते तज्ज्ञ काय नाव तुम्ही काढून टाका, मी पण तुमच्यासारखा एक खेरणार साहेब आहे, साधारण एक शेतकरी आहे आणि सर्वसाधारण कुटुंबातला शेतकरी असल्यामुळं तळागाळाशी जाऊन आपण हे काम करत आहे. सांगायचा उद्देश साहेब एवढाच आहे की सध्याला जे बरेच लोक म्हणतात की शेवगा शेती परवडत नाही, काही रोटावेटर टाकून ते काढून टाकतात, ग्रुपला व्हिडिओ टाकतात आणि तोच तुमच्याकडे पैसे आहे म्हणून तुम्ही शेवगा शेती करू नका. तुम्हाला जर 10 एकर करायचा असेल ना सर की तुम्ही 1 एकरपर्यंत जीव लावून करा. 2 एकर करा पण त्याच्यात मन लावून काम करा. त्याचं एक उदाहरण साहेब तुमचा जो 7 एकरचा प्लॉट आहे त्या 7 एकरच्या प्लॉटमध्ये जाऊन साहेब मी जागा पाहिली आणि आम्ही साहेबला बसलो होतो. आम्ही अक्षरशः याच्यामध्ये उन्हाळ्याचे दिवस गुदमरून गेलो याच्यामध्ये, कारण कोणतंही असं एक झाड नाही की त्या झाडाला शेंगा नाही आहे. भरपूर असं छान नियोजन आहे, खत व्यवस्थापन एक नंबर आहे, तुमचं अंतर पण एकदम व्यवस्थित आहे, छाटणी व्यवस्थित आहे आणि विशेष म्हणजे या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळेस मार्केट लोकांचं फार डाऊन असतं एप्रिल मे महिन्यामध्ये खिरणार साहेब, त्यावेळेस लोक काय करतात की झाडाला ताण न देणे किंवा बाकीचे उपाययोजना न करणे, औषध फवारणी न करणे असे विविध वेळेला टाळाटाळ करतात. असा माल झाडावर ठेवणे आणि झाड थकवणे हे असं तोडते नाही. बरोबर, त्याचं एक आता तुम्हाला साहेब सांगतीनच. तर असो मित्रांनो, साहेबांची जी आता जे आपण मी जे महाराष्ट्रामध्ये फिरत असताना जे काय प्लॉट पाहिले मित्रांनो, एक पैठणचे साहेब आहे त्यांचा एक प्लॉट छान आहे, पण जो मी 10 पैकी जर तुम्हाला जर या महाराष्ट्राच्या प्लॉटला मी पाहिलेल्यापैकी, मी काय प्रत्येक प्लॉटला कोणत्या गेलेलो नाही आहे, मी पाहिलेल्या प्लॉटपैकी एक नंबर जर कोणत्या प्लॉटला द्यायचा असेल तर मित्रांनो मी नक्कीच महेंद्रा खिरणार साहेबांच्या प्लॉटला देणार आहे. अगदी माझ्या 9 एकरच्या प्लॉटपेक्षाही मित्रांनो हा प्लॉट अतिशय चांगला आहे, कारण आपलं फक्त चांगलं आपलं ते लेकरू आणि दुसऱ्याचं ते कार्ड असं काय आपलं नाही आहे. म्हणजे जे आहे ते आपण रिअल सांगत असतो सर्वांना, याच्यामधून काही लोकांना आपलं वाईट पण वाटतं की लोकांचं की आपल्याला की लोक जास्त समजून घेत नाही, मार्केटिंगमध्ये लोक सगळ्यात जास्त आवडतात. तर असो प्रस्तावना भरपूर झाली मित्रांनो. आता या प्लॉटबद्दल आपण महेंद्र खिरणार साहेब त्यांचे 2 लहान बंधू त्यांनी हा प्लॉट कसा जोपासलेला आहे किंवा त्यांनी छाटणी केव्हा करतात फवारणी केव्हा करतात, आता इथून पुढचं जी काय माहिती आहे ते प्रथमतः खिरणार साहेब आणि त्यांचे 2 बंधू हे आपल्याला मिळून सांगतील. मित्रांनो सर पहिल्यांदा तुम्ही तुमचा पूर्ण परिचय द्या, लागवड केव्हा केली ते सांगा. आपले सर्व ऐकणारे शेतकरी मित्र आहेत त्याच्यामुळे जरी काही शब्द इकडं तिकडं झाले तरी काही अडचण नाही, जे आहे एकदम ते फ्रीमध्ये बोला. नमस्कार, मी महेंद्र आवाज येईल आणि आम्ही 3 जण भावंड, आम्ही 3 जण मिळून शेवगा शेती करतोय. आमचे बंधू प्रवीण खैरनार, योगेश खैरनार आणि महेंद्र खैरनार. आमचं टोटल 7 एकर क्षेत्र आहे. 7 एकर क्षेत्रापैकी पहिला तोडा आमचा डिसेंबरला चालू झाला,
तर स्टार्टिंग आम्ही 190 रुपयाचे बाजार घेतले, तेव्हापासून माल आजूपर्यंत चालू आहे आणि साधारण हा 1.5 एकरचा प्लॉट आहे। तर याचे आपण 22 फेब्रुवारीला लाईट रिकट घेतला होता, बाकीचे प्लॉट रेग्युलर चालू आहेत। याची लाईट छाटणी घेतल्यानंतर याचा 2.5 टन माल या बागेचा तुटून गेलेला आहे आणि अजून पण एवढा माल बागेवर आहे। याची जर आपण चर्चा केली तर ह्या बागेसाठी मी छाटणी केल्यानंतर खोड धुले कीटकनाशकाने, आणि बाकीची उपाययोजना जर खतांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी माझं सर्वात जास्त जोर शेणखत आणि कोंबड कीड खतं पण वापरतो, पण ते मी जशी आवश्यकता वाटेल तशीच मायक्रोन्यूट्रिएंटचा वापर करतो। आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे, पिकवता येतं पण विकता येत नाही। तर डिसेंबरपासून आम्ही स्वतः आम्ही आमच्या शेवग्याची मार्केटिंग करतो आहे। आमचे 2 भाऊ, मी माल काढून द्यायचं काम माझ्याकडे आणि मार्केटिंगचं काम या दोघांकडे। गाडी आहे, संध्याकाळपर्यंत काय माल होईल तो काढायचा आणि नाशिकला घेऊन विक्री करा। सर सांगायचा उद्देश असा आहे की सध्याला काय करतात आहे की यूट्यूबला सक्सेस स्टोरी पाहून त्या प्लॉटला भेट न देता जाऊन की 5-1 एकरला एवढं लाख झाले तेवढं लाख झाले, सर पैसे होतात नाही असं नाही, होतात होतात 100% पैसे होतात की तुम्ही याच्यावरती पण आता भरपूर तुमची आर्थिक प्रगती झालेली आहे। पण सध्याला मार्केटला गेल्यानंतर दुसरा विषय काय असतो सर की आपण ज्यावेळेस माल एखाद्याच्या तरकारीच्या गाड्यामध्ये आपण तो टाकून देत असतो, आपण हा पूर्णतः व्यापाऱ्यावरती किंवा जो गाडी माल घेऊन जातो आपण त्याच्यावरती उसार टाकत असतो, तो जो रेट देईन त्या रेटमध्ये आपण त्याचे पैसे घेत असतो। तर मित्रांनो, तुम्हाला जास्त माल देण्यापेक्षा तुम्ही थोडा माल द्या, पण तो तुम्ही स्टेप स्टेपने तुम्ही त्याला विका। घरामध्ये 1-2 भाऊ असतील तर सर्वांचं सांगितल्याप्रमाणे हे एक काम करतात ते एक काम करतात, म्हणजे कामं वाटून घ्या, एक जण मार्केटिंगचं करा। बऱ्याच दिवसापूर्वी मित्रांनो आपल्याला सोशल मीडिया नसल्यामुळे काय जास्त आपण एकमेकाशी कनेक्टेड नव्हतो, पण आता ग्रुपवर ते पहा बरेच जण मॅसेज सर असे देतात, उदाहरण सांगतो सर याच्यामध्ये, कारण 2 सख्खे भाऊ जरी असेल तर एकाने कांदा लावला म्हणतो मी कांदा लावू नका, एकाने 5 एकर शेती आहे तुम्ही त्याच्यामध्ये 5 एकर कांदा लावा, एका मित्र एका भावाने तो पिकवा आणि एका भावाने तो मार्केटमध्ये विका, म्हणजे काय होतं की दोघांना पण समान संधी असते। तर त्याप्रमाणे तुम्ही तुमचं चाललेलं आहे साहेब, किलो माग दर दिवस आवाज दर दिवस किलो मागे आपले 10-15 रुपये किलो मागे वाढतात। हा तकलीफ 100% हे संध्याकाळी जर गेले तर कधी 12 घरी येतात, कधी दिवस उगवता घरी येतात, किंवा कधी 2 तासात घरी येतात। मार्केटचा विषय माल कापला घरी निघून येतात, नाही कापला रात्र माल विकावा लागतो। मी या मताचा आहे, आपण स्वतः जर मार्केटिंग केलं तर 100% आपण शेवग्यात सक्सेस राहणार। आणि जे कोणी माझे हा व्हिडिओ पाहत असतील किंवा आमच्या मित्रांचे व्हिडिओ पाहत असतील, तर मित्रांनो जर तुम्हाला जर शेवगा लावायचा असेल तर मित्रांनो तुम्ही माझे कर्डे या ठिकाणी येऊ शकता, काही अडचण नाही। पण खरं जर प्लॉट पाहायचा असेल नाशिक साईडला आल्यानंतर किंवा ह्या साईडला, मी जर म्हणून तुम्ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून तुम्ही ह्या ठिकाणी सर येऊ शकता, आल्यानंतर तुम्ही हा यांचा खरंच प्लॉट आहे का आम्ही दुसऱ्या बागेत बसून काढलेला आहे ते पण तुम्ही हे करून घ्या। तर ठिकाण आहे चास या ठिकाणी मित्रांनो, खरंच सक्सेस प्लॉट आहे। त्यासाठी याच्यासाठी आत्ता मित्रांनो फक्त बोलणं ठीक आहे पण याच्यामागं मेहनत पण फार महत्त्वाची आहे। आज फवारणी सर हे रात्रीचे करतात, हे 2-3 वाजता हे फवारणी करतात, ते पण सर सांगणार आहेत आणि एकोप्याने करतात आहेत। तर मित्रांनो एकत्रित जर आपण आलो तर भरपूर काय करू शकतो, याचं उदाहरण म्हणजे खेळणार साहेबांचे, एकत्रित आलो तर आपण काही पण करू शकतो। तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही याला 22 फेब्रुवारी 2022 सर याची तुम्ही छाटणी घेतली, लाईट रिकट घेतला, लाईट रिकट घेतलेला आहे। लाईट रिकट घेतल्यानंतर त्याच्यानंतर आपण क्रियाक्रॉन या औषधाने त्याचे खोड ओके धुवून घेतले, क्रियाक्रॉन आणि नॉन वापरलं होतं, पण आता नॉन पण भेटत नाही। म्हणजे गॅस पॉइजन वाले तुम्ही कोणते औषध घेऊ शकता जेणेकरून आळी बाहेर निघून मरू शकते। त्याच्यानंतर आपण या प्लॉटवर काही काम केलं नाही विशेष, आपण सर्वात महत्त्वाचं पाणी नियोजन परफेक्ट केलं। ज्याला पाणी नियोजन जमतं त्याला शेवगा फारसा अवघड नाही आहे। आणि मग तिथून पुढे आम्ही फक्त आळी आणि करपा या आणि फळमाशी या 3 गोष्टींवरच लक्ष दिलं। आणि मी जिथून फूट निघाली तिथून आत्तापर्यंत 1 पण स्टॉप मी केलेलं नाही, सेंडर स्टॉपिंग हा विषयच नाही माझ्याकडे। अगदी बरोबर, कारण 1-4 वर्षामध्ये काय झालं मित्रांनो की शेतकरी जो सांगत होता ते राहिले साईडला, पण कोणाला काय जमत नाही ते सांगून शेतकरी त्याला फॉलो करतात। मित्रांनो तुम्हाला याचं उदाहरण दाखवतो मी, हे पहा आता खेरनार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे
या ठिकाणी मित्रांनो त्यांनी लाईट कट घेतलेला आहे, म्हणजे तुम्ही आपल्या भाषेमध्ये पांढरे झाडणे म्हणलं तरी पण चालेल,